षटक 24 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. आणि इथे आपण बघू शकता खूप चांगला चेंडू परफेक्टली अगदी रडार मध्ये दिला नाही, थोडस अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आणि तिथे क्षेत्ररक्षक क्लोज होत आणि जेल इथे कॅरी केला जाईल फलंदाज बाद. आता 23 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. सामना अवघड नाही आहे, तुर्भेच्या दृष्टिकोनातून सामना अवघड आहे खुटारीसाठी. बघायचं या मॅच मध्ये काय घडेल. विशालचा 2 षटक फार महत्वाचे ठरतील. आज बॅटिंग मधून निराश केलं, विशाल एक डेंजरस खेळाडू आहे परंतु आज मैदानामध्ये तो जास्त काही करू शकला नाही. प्रहार केला बॉल हवेमध्ये, पुन्हा एकदा तोच फिल्डर बॉल खाली किरेनला. तुम्ही बघितलं 2 चेंडू आणि 2 सफलता. नवीन खेळाडू मैदानामध्ये 4th क्रमांकावर अनिकेत भोईर 24 धावा सध्या फलकावर झलकत आहेत. 22 बॉल आणि 13 रनची गरज आहे विजयासाठी. मॅच बनेल का, खुटारी संघ मॅच बनवेल का. इज ऑन हॅट्रिक विशाल म्हात्रे, 2 चेंडू मध्ये 2 त्याला विकेट इथे मिळाले आहेत आणि बघायचं हा चेंडू काय सांगून जाईल. अवे फ्रॉम द बॉडी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी. मागील मॅच मध्ये मैदानावर त्याचे बघितले 2 षटकामध्ये त्यांनी फक्त 1 रन खर्च केले होते आणि जवळपास 4 विकेट घेतल्या होत्या. म्हणजे विशालनं आतापर्यंत जवळपास 15 चेंडू फेकलेत, रन खर्च 1 केले आणि जवळपास 6 विकेट त्यांनी घेतलेत. दमदार गोलंदाजी विशालची बघायला मिळाली. वेगाला महत्व दिलं गेलं, वेगवान चेंडू व्हेरिएशन्सनं भरलेली गोलंदाजी सातत्यानं आपण त्याची बघतो आणि ते व्हेरिएशन्स इथे तो दाखवत असताना. आता चेंडू आणि धावांमधील अंतर राहील. हो आता बाहेरून आतमध्ये आणला. आणखीन एक दमदार गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये 1 रन आले नाहीये, 2 विकेट आलेत. 1 मेडन ओव्हर ऑलरेडी विशालला फेकलाय का, आणखी 1 मेडन ओव्हर बघायला मिळेल का. एक नवीन विक्रम काय इथे बघायला मिळेल का. बघायचं अंतिम चेंडू काय सांगून जाईल. 19 मध्ये पाहिजे 13. विशालला दमकम सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय आणि इथे मेडन ओव्हर. एकाच टुर्नामेंट मध्ये सलग 2 सामन्यामध्ये 2 मेडन ओव्हर एकदा जोरदार टाल्या विशाल म्हात्रेसाठी. बघू शकता याच्या अगोदर रोहिंजन संघाविरुद्ध 2 षटकामध्ये फक्त 1 रन त्यांनी खर्च केले होते, 4 विकेट. आणि या ओव्हर मध्ये तुर्भे संघाविरुद्ध या मॅच मध्ये 1 ओव्हर कोणती धाव नाही, 2 विकेट. सलग 2 मॅच मध्ये 2 मेडन ओव्हर फेकण्याचा विक्रम इथे करत असताना विशाल म्हात्रे, हार्दिक हार्दिक अभिनंदन विशाल. आता चेंडू आणि धावांमधील अंतर आपण बघूया. 12 चेंडूचा खेळ संपलाय, फलकावर धावाय 24. आता 18 चेंडू